शेतकरी बंधूंनो नमस्कार। मित्रांनो, आपण जे पाच प्रोडक्टच्या बाबतीत पाहणार होतो, तर त्यापैकी एक प्रोडक्टची माहिती, एका घटकाची माहिती मी तुम्हाला परवाच्या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे। आणि जो घटक मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिलेला आहे, तर हा घटक आपल्याला दुसऱ्या फवारणीमध्ये घेता येतो असंही मी तुम्हाला म्हटलं। परंतु मित्रांनो, जर स्वतंत्र व्यवस्था करायची आपल्याला, हे घटक घ्यायची आणि याचे रिझल्ट आपल्याला पाहिजे, तर ते सुद्धा खूप सुंदर प्रकारे पाहण्यात येतील। चॅम्पियन हा घटक आपण सांगितलेला आहे आणि या चॅम्पियन घटकासोबत आपल्याला एक टॅबलेट येईल, गोल्ड रूट्स टॅबलेट या नावाची टॅबलेट येईल। या पद्धतीने एक डब्बी राहील, या डब्बीमध्ये 10 गोळ्या राहतील आणि या 10 गोळ्या ज्या आहेत, तर मी आपणास फोडून दाखवतो की कोणत्या पद्धतीने राहतील ते। या पद्धतीचं झाकण राहील त्याचं आणि याच्या आतमध्ये अशा या पद्धतीच्या गोळ्या राहतील। या पद्धतीच्या ज्या गोळ्या आहेत, तर ही एक गोळी जी आहे ही पाण्यात विरघळणारी गोळी आहे आणि ही 15 लिटरच्या पंपामध्ये आपल्याला एक गोळी लागते। 15 लिटरच्या पंपाचं प्रमाण आहे, याचे म्हणजे फार महागडे नसून रेट खूप कमी आहे, जवळपास 30 रुपयापर्यंत ही एक गोळी जाते, म्हणजे 30 रुपये पंप आपला खर्च येईल। आणि आपण परवा जो घटक पाहिला चॅम्पियन, या चॅम्पियन सोबत जर एक स्वतंत्र फवारणी चॅम्पियन आणि या गोळीची, या टॅबलेटची जर घेतली, तर आपल्याला जे 3 कार्य आहेत, मी तुम्हाला जे सांगितले होते की स्ट्रेंथ वाढवणं, फळफांद्या वाढवणं, रूट्स चांगल्या करणं, जसं आपण हे कार्य करतो ह्युमिक जेल, ब्लू कॉपर वगैरे घेतो, तर त्या पद्धतीचं एक वेगळं कार्य पुन्हा वेगळं कार्य की त्याच्यात पुन्हा सशक्त झाडांची निर्मिती करणं, तर याच्याकरता ही दुसरी फवारणी आपल्याला काढायची। ही फवारणी आपण कापूस, तूर, संत्रा, मोसंबी, लिंबू या सर्वच पिकांकरता करू शकतो। परंतु आपण अंतर घेऊन जी पिकं घेतो, 2-2.5 फुटाचं अंतर घेऊन आपण सोयाबीन घेतो, हरभरा घेतो, त्याच्यानंतर टोभन करून आपण सोयाबीन हरभरा सारखी पिकं घेतो, या पिकांमध्ये जर ही दुसरी फवारणी, आपली जी पहिली फवारणी आहे, या पहिल्या फवारणीनंतर बरोबर 6 ते 8 दिवसाच्या दरम्यान घेतली आणि या दोनच घटकांची जर फवारणी घेतली, तर शेतकरी मित्रांनो, मला जे काही तुम्हाला शिकवायचे, खूप काही काही नवीन नवीन गोष्टी शिकवायच्या आणि दाखवायचं आहे की काय घडत असतं शेतीमध्ये, तर यावर्षी आपण असं करूया की हे दोन घटक लक्षात ठेवायचे, चॅम्पियन आणि टॅबलेट। या टॅबलेटला आणि चॅम्पियनला घेऊन आपण फवारणी करायची आहे बरोबर आपली पहिली फवारणी झाल्यानंतर 6 ते 8 दिवसात। परंतु ती फवारणी करताना एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला फक्त आपलं अर्ध क्षेत्र, म्हणजे 1 एकर सोयाबीन आहे, तर 1/2 एकर सोयाबीनमध्ये आपल्याला ही दुसरी फवारणी घ्यायची आहे, 1/2 एकर हरभरा आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे, ज्वारी असेल तर 1/2 पार्टमध्ये, मक्का असेल तर 1/2 पार्टमध्ये, कापूस असेल तर 1/2 पार्टमध्ये ही दुसरी फवारणी। म्हणजे दोनच घटक इतक्या कमी खर्चाचे दोन घटक आपल्याला काय कार्य करून देतात, काय घडतंय आपल्या पिकामध्ये, हे आपल्याला शिकायचंय। आणि मित्रांनो, मला असं वाटतं की यावर्षी मी तुम्हाला जे नवीन शिकवणार आहे ते खूपच अद्भुत आणि चमत्कार आहे, जे मी करत आलेलो आहे, जे कार्य मी करत आलेलो आहे, जे केलेलं आहे। आता मित्रांनो, मी ज्यावेळेस पहिले बोलत होतो की कापसाच्या फळफांद्या अशा फुटतात, 4 वरती नेतात आणि ज्या फळफांद्यांना आपण 4 ते 5 पात्या निबोंड घेतो, त्याच फळफांदीला आपण 55 ते 60 पाते बोंड घेऊ शकतो। आणि त्यांनी करून दाखवलं, 75 ते 80 पर्यंत एकेका झाडाला आपण पातेगोंड लावले। आता गळ झाली हा विषय वेगळा आहे, कारण निसर्गाने आपल्याला साथ दिली नाही, तरी पण माझा शेतकरी एक शिकला की कपाशीच्या या फांदीला आडवी वाढून आपण 4 ते 5 फळ घेत होतो, त्या फांदीला 75 पर्यंत फळ लागतात। हरभऱ्याच्या एका झाडाला आपण जिथे 35 ते 40, 50, 60 गाठी घेत होतो, त्या झाडाला आपण 1000 ते 1500 गाठी घेऊ शकतो। सोयाबीनच्या एका झाडाला आपण 40 ते 50 शेंगाच्या दरम्यान जे घेत होतो, त्याला आपण 400 ते 450 शेंगा घेऊ शकतो। आणि आता आपल्या उदासी तंत्रातील शेतकऱ्यांचे जे उतारे वाढले,
म्हणजे 6 क्विंटल घेत होते तर 12 क्विंटल पासून तर 18, 19, 20 क्विंटल पर्यंत पोहोचले. मग ते सोयाबीन मध्ये असो किंवा हरभऱ्यामध्ये असो, तूर पूर्ण गेल्या वर्षी सर्व लोकांची कामातून गेली पण उदासी तंत्रातली तूर अगदी कायम राहिली. 8, 8.5 क्विंटल पासून तर 12 क्विंटल पर्यंतचे उतारे आले, लोकांना एकही दाणा आला नाही. तर मित्रांनो, आपल्याला एक कार्य करता करता काही सुंदर असे घटक जर मिळाले तर मी तुमच्या समोर सादर करत असतो, मी स्वतः आधी त्याचे प्रयोग करत असतो. मी तुम्हाला सुद्धा सांगेल की तुमच्या बाजूला काही घटक अशी असतील की जे शेतकऱ्यांकरता खर्च कमी रेट कमी आहेत परंतु खूप चांगले रिझल्ट कशाच्या बाबतीत तरी देतात, तर माझ्याशी तुम्ही चर्चा करत जा, मला याची माहिती देत जा. तर मित्रांनो, या पद्धतीचे मी घटक सांगितलेले आहेत. तर आज आपण दुसरा घटक, तुम्हाला टॅबलेट जो सांगितला रूट गोल्ड टॅबलेट, हा घटक खूपच चांगला आहे आणि रेट सुद्धा कमी आहे आणि चॅम्पियन सोबत याची एक स्वतंत्र फवारणी आपण करू शकतो, किंवा चॅम्पियन जर घेतला नुसता तर त्याची उलाला सोबत फवारणी करू शकतो, लिंबोळी अर्का सोबत फवारणी करू शकतो. तर हे सर्व आपल्याला यावर्षी बदल करायचे आणि योग्य प्रकारे बदल करून निश्चितपणे मित्रांनो आपल्याला पुढे जायचंय, चांगलं काही शिकायचंय, चांगलं काही मिळवायचंय. तर आपण जिंकूया, येणार वर्ष चांगलं आहे, पाऊस थोडा उशीर आहे, पेरणीची गडबड करू नका, लागवडीची गडबड करू नका. जोपर्यंत दोन पाऊस चांगले होत नाही तोपर्यंत कोणी गडबड करू नका. बऱ्याचशा पार्टमध्ये आजही अजून पाऊस झालेला नाही, पेरण्या मात्र लोकांनी कोरड्यामध्ये करून ठेवल्या होत्या, धूळ पेरणी केली होती, परंतु तसं कोणीही करू नका आणि योग्य प्रकारे पाऊस पडल्यानंतर आपण पेरणी करूया. धन्यवाद, नमस्कार.